इवेंट नार फणसवाडी संघ संघटनेकडे विनंती असेल आपण स्पीड अप करा मित्रांनो, तिसरा पंच नाही मिळणार या तीन दाबा या तीन दाबेने तिसरा पंच नाहीये मित्रांनो या तीन दाबेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय तीन दाबा इथे धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती तीन धावा इथे कन्वर्ट केल्या जात आहेत। गोलंदाज आपण पाहतोय राजेश गोलंदाज गोलंदाजी मार्गवर पहिल्या चेंडू फेकला पहिल्या चेंडूवरती तीन धावा इथे आपण पाहू शकाल बिटविंदर आणि एक विकेट एका साईडला पण पाहतोय संजय सर आणि एका साईडला पण पाहतोय अरुण पारधी हा फलंदाज मात्र डावखुऱ्याचा फलंदाज या ज्या फलंदाजाने पहिल्या फेरीमध्ये प्रेक्षकांना जरूर नाराज केलं होतं त्यानंतर आपण पाहू शकाल संजय सरांना पहिल्या फेरीमध्ये मात्र प्रेक्षकांचे मन जिंकल्यासारखी फलंदाजी केली होती। चौकार षटकाराची आतषबाजी या स्पर्धेतील पहिली चौकार आठरी ज्या फलंदाजच्या नावावरती आहे मात्र तो फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी संजय भगत सर या ठिकाणी आपण पाहतोय मात्र गोलंदाज तर फणसवाडी संघाचा संघनायक आपण स्पीड अप घ्या मित्रांनो प्लीज अजूनही एक सामना आपला बाकी अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आजच्या रात्रीमधील गोलंदाज पाहतोय या ठिकाणी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पंचाच्या उजव्याकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज मात्र फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अरुण पारधी हा फलंदाज यावेळी आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेतोय आणि चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होते मात्र आणखीन एक डॉट डॉट चेंडू इथे फेकला जातोय राजेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती तीन धावा आल्या होत्या त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय मात्र अजूनही षटकामध्ये आपण पाहू शकाल तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज राजेश गोलंदाज तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अरुण पारधी यावेळीचा चेंडू पंच आमच्याकडे इशारा करतात इट इज अ बीमार बॉल नो चेंडू फेकला जातोय आणि हा फ्री असणारे फलंदाज अरुण या फलंदाजासाठी आणि एका दाबेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय चार या धावसंख्येवर आपण निश्चित पाहू शकाल नो बॉल इथे फेकला जातोय आणि फ्री हिटची संधी फलंदाजा अरुण या फलंदाजासाठी आपण पाहू शकाल मात्र अरुण फ्री हिटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतोय मात्र मोठा फटक्याला खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता गलीमध्ये चेंडू निघून जातोय शत्ररक्षक चेंडूवरती येतोय प्रकाश चांगलं शत्ररक्षण केलं जात आहे आणि तोपर्यंत आपण पाहतो एक धाव इथे कम्प्लीट केली जाते आणि एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या ठिकाणी पाच या धावसंख्येवरती दोन षटकांचा सामना आहे पहिले षटक फेकत असताना गोलंदाज राजेश गोलंदाजच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय तीन चेंडू फेकून झाले उर्वरित आपण पाहिल्या अवघ्या पाच धावा खर्च केल्या अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इथे राजेश गोलंदाजच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहू शकायला संजय भगत हा फलंदाज आपण पाहतोय त्या फलंदाजच्या बॅटमधून एखाद दोन मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे गणेशवर टीमसाठी आपण निश्चित पाहू शकाल कारण या फलंदाजचा विश्वास पूर्ण संघाचा संघनायक आणि संघाचा संघनायक इथे कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे आपण पाहू शकाल यावेळी शॉर्ट पिस होता शॉर्ट पिसला पूल करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिपचा शतरक्षक जबरदस्त जेल टिपली जातोय आणि पहिला विकेट आपण पाहू शकाल संजय भगत वॅट टू द पवेलियन पहिला फलंदाज ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल बाद झालाय ज्या फलंदाजानं तीन धावायचं योगदान जरूर दिला त्यानंतर आपण पाहू शकाल संजय भगत बॅट टू द पवेलियन पहिला विकेट बाद झाला त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका शुभम चौधरी हा फलंदाज मैदानामध्ये गेलाय आणि एका साईडला आपण पाहतोय अरुण पारधी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या षटकातील पहिल्या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकाल पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय राजेश गोलंदाजाला मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय शुभम चौधरी या षटकातील काय चेंडू शिल्लक असणार मात्र शुभम कोणत्या प्रकारे यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत यावेळी उजव्याशीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि अवंतर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे सहा या धावसंख्येवरती सहा धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल प्रथम बॅटिंग करणाऱ्या गाडेश्वर टीमची मात्र गोलंदाजी काय चांगली मैदानामध्ये पाहायला मिळते फणसवाडी या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅट टप्पा चेंडू होता इथे पोल कसं पुश करण्याचा प्रयत्न केला होता मात्र लॉंगऑनला शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय एकदा पूर्ण केले दुसरी साईड निघाली जातात या ठिकाणी आपण पाहतोय शुभम या फलंदाजाना नाकर गेला तोपर्यंत आपण पाहिला तर संघ जाऊन पोहोचला इथे सात या धावसंख्येवरती षटकातील शेवटचे चेंडू बाकी आहे
अजूनही या षटकातील दोन चेंडू बाकी आहे, निश्चित आपण पाहू शकाला। फणसवाडी संघाचा संघ नायक, प्लीज आपण स्पीड अप करा मित्रांनो। षटकातील काय चेंडू शिल्लक असताना पण पाहू शकाल गोलंदाज राजेश गोलंदाज मध्ये पंचायत डावीकडनं उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज होता। यावेळी आपण पाहतोय मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच इशारा करतात तीन डबधूपवर। पहिले षटक संपले, पहिल्या षटकाच्या सहमतीने तर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 7 या धावसंख्येवरती। प्लीज आपण स्पीड अप करा, अजूनही एक सामना आपला बॅलन्स आहे। तर गोलंदाज आपण पाहू शकाल दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज। गोलंदाजी मार्क वरती सुरेश भगत हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आलाय। फलंदाज स्ट्राइक घेण्यावरती आपण पाहू शकाल शुभम हा फलंदाज वन डाऊन लागलेले फलंदाज। त्या फलंदाजाने एक धावीचं योगदान जरूर दिलं, मात्र तो फलंदाज मात्र शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकावरती कोणत्या प्रकारे फटकेबाजी करेल आपण पाहू शकाल। सुरेश गोलंदाज सांघिक दुसरा आणि वैयक्तिक कोटेतील पहिले षटक फेकण्यासाठी सज्जा। पंचायत डावीकडनं पहिल्या चेंडू फुटवरचा वापर केला होता। लॉंगॉनला शतरक्षक राजेशच्या माध्यमातून जबरदस्त शतरक्षक पाहायला मिळाला। तोपर्यंत यावेळी आपण पाहिला दोन दुसरी साडी निघाले होते, या ठिकाणी आपण पाहतोय दोन धावा वेगाने कम्प्लीट केल्या, मात्र तिसरे साडी देखील निघालेत। आणि यावेळी आपण पाहायला गेलो तर पंचांचा इशारा येणं बाकी आहे। पंच किती धावा या तीन धावा या तीन धावीने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवरती। 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज सुरेशच्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती तीन धावा पाहायला मिळाल्या। मेन पंच पण निश्चित पाहू शकाल जोमा सर पाटील आणि एका साईडला पण पाहू शकाल लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष सर कडवी। मात्र दोन पंच आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बिटवीन द रनिंग विकेट दोन फलंदाजच्या माध्यमातून पण पाहू शकाल। एका साईडला पाहतोय शुभम चौधरी आणि एका साईडला पण पाहतोय अरुण पारधी या दोन फलंदाजच्या माध्यमातून पण पाहतोय बिटवीन द रनिंग विकेट। टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवरती, मात्र शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकावरती प्रति आली चढवणार का आपण पाहू शकाल अरुण पारधी हा फलंदाज आहे। फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती डावकुऱ्याचा फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घाटक म्हटला जातो आणि तो फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकच्या उंबरट्यावरती अरुण पारधी हा फलंदाज, मात्र मोठा फटका मारेल का आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आहे। या बिल आपण पाहतोय लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने मारा केला होता या ठिकाणी। लॉंगॉनला शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धावी इथे कम्प्लीट केली जाते आणि एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती। आणि षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहू शकाल पहिलं षटक राजेशनं फेकलं होतं, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती। त्यानंतर दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी सुरेशच्या गोलंदाजच्या माध्यमातून पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज। आपण पाहतोय राईट हॅम ओव्हर द विकेट इथे फलंदाज आपण पाहू शकाल शुभम याबिलचा चेंडू उजव्याशीच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो। इट इज अ वाईड बॉल, आणखीन एक धाव्यामध्ये ऍड होईल आणि एका धावीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा गाडेश्वर संघ आपण पाहतोय जवळपास विचार केला या संघाकडं चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि तो संघ मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फणसवाडी वल्लभ हा संघ आपण पाहतोय। यावेळी स्लोअर डिलिव्हरी फेकला होता चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय सुरेशच्या गोलंदाजच्या माध्यमातून यावेळी निर्धाव चेंडू फेकला जातोय। काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फणसवाडी वल्लभ संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय शुभम फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवलंय आणि एका साईडला पण पाहतोय अरुण या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत बसवलंय, मात्र काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी। शॉर्ट पीस होता, मात्र शॉर्ट पीसला उडवायचा होतो लॉंगॉनला शतरक्षक ट्रा या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतो एक धाव कम्प्लीट केले जाते। दुसरे साठी निघाले मात्र दोन धावा इथे वेगाने कम्प्लीट केले जात आहेत। काय बिटवीन द रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल या दोन धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला इथे 14 या धावसंख्येवरती।
तर गाडेश्वर संघ विनंती असेल आपण डगआउट मधून आवाज देऊ नका, अन्यथा आपल्याला दोन धाव्याने पॅनलाइज केलं जाईल। मात्र आयोजकांचा कठोर निर्णय आमच्यापर्यंत आलाय। गोलंदाज ज्या ठिकाणी पण पाहतोय सुरेशच्या गोलंदाज जबरदस्त कामगिरी करताना पण पाहतोय। पंचजच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा फलंदाज शुभम स्ट्राइक एंडवरती पण पाहतोय। शॉर्ट पिच होता मात्र इथे चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला होता। लॉन्ग ऑनला शतरक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी सुरेख जेल टिपली जात आहे। फलंदाज बाद या ठिकाणी धन्यवाद डीजे। सध्या हल्दीचा सीझन देखील चालू आहे। बनाडे फॉर्ममध्ये असलेला सॉन्ग जोरा आपण पाहिला। थँक्यू डीजे मास्तर, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत। मॅच आपण पाहू शकाल। फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल। वामन हिंदोळा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळी आपण पाहतोय। गुड लेंथवर चेंडू फेकला होता मात्र सरळ इष्टरक्षकाच्या आतमध्ये जाऊन विसावतो। आणि या ठिकाणी आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला जातोय। पंच इशारा करताय, षटक देखील संपलाय। उर्वरित दोन षटकांचा या ठिकाणी पहिलं सत्र संपलाय। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या गाडेश्वर टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती। आणि येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज असणार आहे, सॉरी 15 धावेची गरज असणार आहे या ठिकाणी वल्लभ या संघाला। गाडेश्वर संघ आपण शत्रक्षण सजून घ्या। फणसवाडी वल्लभ संघाच्या संघाने आपण आपली सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा। 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे इथे दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या फणसवाडी टीमला। 14 धावा धावफलकावरती कंपल्सरी चेस, 15 धावेचा पल्ला इथे गाठायचा आहे। बॅटिंग करणाऱ्या वल्लभ फणसवाडी संघाला आपण निश्चित पाहू शकाल। मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपण पाहू शकाल, एका साईडला सुरेश आणि एका साईडला पण पाहू शकाल जोमा। हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। आणि गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज आलाय। गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती नीलेश हा गोलंदाज। तर राठीमाल संघाचा संघनायक आपण स्टेजशी रिपोर्टिंग करा। राठीमाल संघाचा संघनायक आपण स्टेजशी रिपोर्टिंग करा। गोलंदाज आपण पाहू शकाल, गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय नीलेश। हा गोलंदाज आपण पाहतोय आणि फलंदाज एका साईडला पण पाहिला तर स्ट्राईक एंडवरती सुरेश भगत हा फलंदाज आहे। आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय जोमा हा फलंदाज, मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आहे। आणि पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला गेलो तर जोमा पाटील सर एका साईडला पण पाहू शकाल। आणि लेग पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संतोष सर कडवे, मात्र दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन। पहिला चेंडू आपण पाहू शकाल, दुसऱ्या पूर्वात्रामधला पहिला चेंडू गोलंदाज नीलेश हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय। आणि त्याला त्याच्या समोर आपण पाहतोय फलंदाज सुरेश हा फलंदाज। पहिल्या चेंडू या ठिकाणी खूप वेगाने फेकला होता। पहिल्या चेंडूला आपण पाहिला तर मिड विकेट रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत आपण पाहिल्या दोन धावा इथे वेगाने कम्प्लीट केल्या जात आहेत।
बिटवीन द रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज सुरेश आणि फलंदाज जोमा या दोन फलंदाजांच्या माध्यमातून चांगली बिटवीन द रनिंग विकेट आपण पाहतोय. ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे दुसरीमध्ये कन्वर्ट केला आणि दोन धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आणि 15 धावांचा पल्ला गाठत असताना दोन धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात. मात्र अजूनही आपण पाहू शकाल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर निलेश इथून मात्र कम बॅक करणार का. कारण एका साईडला पण पाहतोय सुरेश ज्या फलंदाजाने आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तो फलंदाज आपण पाहतोय सुरेश. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑनला कार्पेटच्या साह्याने चेंडू शत्ररक्षक शुभम चांगलं शत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत दोन धावा वेगाने कन्वर्ट केले जात आहेत आणि दोन धावीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज या ठिकाणी पण पाहिला तर निलेश या गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मात्र शत्ररक्षक देखील तितक्याच ताकदीचा इथे आपल्याला पाहायला मिळाला. शत्ररक्षक शुभम या शत्ररक्षकाच्या आपण पाहतोय. तर फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. फलंदाज सुरेश बघत हा फलंदाज पाहतोय. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती यावेळी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला होता. शत्ररक्षक चेंडू खाली आला चेंडू निघून जातोय वन बाव सीमा पार. फलंदाज सुरेशच्या बॅट मधून हा तडाखेदार चौकार. तर या चौकारच्या मदतीने विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा. इथे धावफलकावरती लगवल्या जात आहे. 15 धावांचा पल्ला गाठत असताना इथे जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज या ठिकाणी यष्टरक्षकानं. मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर 1+1 अशा 2 धावा आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवरती. मात्र या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहू शकाल अजूनही 5 धावांची गरज आहे इथे विजयासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा वल्लभ फणसवाडे संघाला आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल जोमा हा फलंदाज ज्याने देखील आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचे मने जिंकलीत चौकार षटकाराची आतषबाजी पाहायला मिळाली. आणि या सामन्यामध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पहिला चेंडू पेस केला आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकला आपण पाहू शकाल गोलंदाज निलेशच्या गोलंदाजानं. एक चौकार आल्यानंतर इथे कम बॅक कसं करावं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल फलंदाज जोमा या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 55 वळत आहेत. इट इज अ वाईड बॉल. यावंतर एका धावीने संघाच्या धावसंख्येत विचार केला तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 11 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 4 धावांची गरज आहे इथे विजयासाठी आपण पाहू शकाल वल्लभ फणसवाडी संघाला. यावेळी त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय. पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल जोमा वॅट टू द पवलियन. अजूनही या पाहिलं गेलं 7 चेंडू आणि या 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल लेडीगन गोलंदाजी मार्गवरती निलेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. मात्र फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला पहिला फलंदाज बाद झालाय. 0 बाद झालाय फलंदाज आपण पाहू शकाल जोमा हा फलंदाज. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बाला बाळू भगत हा फलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू पेस केला आपण पाहतोय मिडविकेट रिजनला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसरे साडी निघालेत. धोक्याची घंटा होऊ शकते इथे आपण पाहू शकाल. 2 धावा वेगाने कम्प्लीट केले जात आहेत आणि पंच इशारा करतायत इंड ऑफ द ओव्हर. पहिलं षटक देखील संपलाय आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 13 या धावसंख्येवरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. शुभम चौधरी हा गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ज्या फलंदाजानं खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये एखादी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्यानं पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण करून दिली तो फलंदाज आपण पाहू शकाल
सुरेश भगत हा फलंदाज स्ट्राइकरवरती सहा चेंडू दोन धावांची गरज आहे. गोलंदाजा पंजाबच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. शुभम चौधरी हा गोलंदाज, मात्र इथे शुभमला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र जवळपास विचार केला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, धारेदार गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू इथे एक पार वेगाने फेकला होता, यॉर्करचा प्रयास केला होता, वाईड यॉर्कर इथे फेकला जातोय आणि या पहिला चेंडू इथे डॉट चेंडू फेकला जातोय आपण पाहू शकायला. पाच चेंडू दोन धावा, मात्र पाच चेंडू मध्ये दोन धावा इथे रोखायचे आहेत. रोखणार का गोलंदाजा शुभम हा गोलंदाज आपण पाहू शकाल आणि पाच चेंडू मध्ये दोन धावा गोळा करायचे आहेत निश्चित आपण पाहू शकाल. या ठिकाणी फणसवाडी टीमचा फलंदाज सुरेश या ठिकाणी चेंडूला हेलिकॉप्टर उडवलाय आपण पाहू शकाल. चेंडू नो मॅच स्टँड मध्ये लँड होतोय आणि चेंडू फरार होतोय सीमा रेषा पलीकडे. हा हे तो दिमागदार चौकार. फणसवाडी संघाचा संगणक आणि राठीमाल संघाचा संगणक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. ओ टू डीजे कंटिन्यू.